यादि तू था अंति तू था तू था सर्वठाई श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. कालच्या रात्री बऱ्याच जणांच्या घरी ब्रह्मकमळचं फूल उमललेलं आहे आणि हे ब्रह्मकमळचं फूल याला आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर खूप सारं महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे फूल नक्की कोणाच्या घरी उमलते, त्याचबरोबर हे दैवी फूल आहे याचं महत्त्व काय आहे, हे आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं, हे कोणत्या देवाला समर्पित केलं जातं किंवा कोणत्या देवाला वाहिलं जातं, याच्यामध्ये इच्छा पूर्ण करण्याची सुद्धा शक्ती असते. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ब्रह्मकमळ फुलाला हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण आध्यात्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की फुलामध्ये इच्छा पूर्ण करण्याची आणि देवतेला अर्पण करणाऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्ती आहे. हे पवित्रता, आत्मज्ञान आणि आध्यात्मिक प्राप्तीचे प्रतीक देखील मानले जाते. आध्यात्मिक पद्धतीमध्ये ब्रह्मकमळ फुलाचा वापर धार्मिक समारंभ आणि विधींमध्ये केला जातो. असे मानले जाते की मन आणि आत्मा शुद्ध करण्याची आणि आंतरिक शांती आणि शांतता आणण्याची शक्ती या ब्रह्मकमळामध्ये आहे. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण करण्याची शक्ती देखील या ब्रह्मकमळामध्ये आहे असे म्हटले जाते. हिंदू पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की भगवान शंकरांच्या शरीरावर हत्तीचे डोके ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने ब्रह्मकमळ फुलाची निर्मिती केली होती. असे मानले जाते की फुलाने आपल्या पाकळ्यांमधून अमृता म्हणून ओळखले जाणारे जीवनाचे अमृत शरीरावर टाकले आणि ते जिवंत झाले. या व्यतिरिक्त असे मानले जाते की संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतीच्या मदतीने लक्ष्मणाचे पुनरुत्थान झाल्यावर देवतांनी आनंदात स्वर्गातून ब्रह्मकमळ फुलांचा वर्षाव केला. परिणामी फूल पृथ्वीवर पडले आणि फुलांच्या खोऱ्यात रुजले. आता काल बऱ्याच जणांच्या घरी ब्रह्मकमळ फुललं, तर आता हे ब्रह्मकमळ कुठल्या हंगामामध्ये फुलतं किंवा त्याची वेळ कोणती असते आपण हे बघूया. ब्रह्मकमळ वनस्पती विशेषतः पावसाळ्यामध्ये फुलते. जुलै ते सप्टेंबर या दरम्यान ती फुलत असते. फुलांची अचूक वेळ विशिष्ट स्थान आणि उंचीवर अवलंबून असेल. हे एक दुर्मिळ आणि पवित्र फूल मानले जाते. ते वर्षातून फक्त एकदाच फुलते आणि ते रात्रीच फुलते आणि ते फक्त एक रात्र टिकते. वटवागूळ आणि पतंग यांसारख्या परागकणांना आकर्षित करण्यासाठी फुलाला एक मजबूत सुगंध येतो. ब्रह्मकमळ कळ्या फुलण्यासाठी सुमारे 2 ते 3 आठवडे लागतात. या काळात झाडाला फॉस्फेटयुक्त खत मिळते जे फुलांच्या उत्पादनामध्ये मदत करते. ब्रह्मकमळ ही वनस्पती हिमालयीन प्रदेशात आढळणारी एक दुर्मिळ आणि अत्यंत आदरणीय प्रजाती आहे. फुलामध्ये लक्षणीय औषधी गुणधर्म तर आहेतच, त्याचबरोबर हिंदू धर्मातही हे खूप पवित्र मानले जाते. हिंदू परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जर ब्रह्मकमळ वनस्पतीची लागवड केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि नशीब आपल्या घराला मिळत असते. जसं मी व्हिडिओमध्ये अगोदर म्हटली की ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदा उमलतं, तर काही ठिकाणी बघा प्रत्येक ब्रह्मकमळाची जाती जी आहे ती वेगळी असते. त्याच्यामुळे काही जे ब्रह्मकमळ आहेत ते वर्षामध्ये 2 किंवा 3 पण उमलू शकतात. म्हणजे श्रावण महिन्यापासून सुरुवात होते तर अगदी दसऱ्यापर्यंत आपल्या नवरात्रीपर्यंत हे जे ब्रह्मकमळ आहे ते काहींच्या घरी 2-3 पण उमलून जाऊ शकतं. परंतु हे जे फूल आहे त्याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे दिवसाचं कधीच उमलत नाही, ते संध्याकाळी 6-7 नंतर थोडंसं उमलायला कळी फुटायला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर ती जवळजवळ 12 तेव्हा ती पूर्ण उमललेली असते आणि त्याच्यामध्ये शिवलिंगसुद्धा दिसतं असं म्हटलं जातं. तर आता हे ब्रह्मकमळ उमलल्यानंतर आपण नक्की काय करायचं, कशा पद्धतीने त्याची पूजा करायची. जर तुमचं जमिनीवरती असेल ब्रह्मकमळ तर आपण डिरेक्टली हळदी, कुंकू, अक्षदा वाहून दिवा लावायचा आहे त्याच्याजवळ. जर तुमच्या कुंडीमध्ये असेल तर तुम्ही कुंडी बाजूला घेऊन तिथे रांगोळीसुद्धा काढू शकतात, किंवा मग त्याच्याजवळ तुम्ही खाली जमिनीवरती जरी असेल तरीसुद्धा रांगोळी काढा. त्याच्यानंतर फुलावरती हळदी, कुंकू, अक्षदा वाहून दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि त्याच्यानंतर आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे तर गणपतीची आणि भगवान शिवशंकरांची आपण आरतीसुद्धा इथे करू शकतो. आणि या फुलाला
साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे आता रात्रीचा 12 वाजता उमलल्यानंतर आपण गोड काहीतरी नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे, तर साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो. तर खूप नशीबवान असतात, असं म्हटलं जातं की खूप नशीबवान असतात अशी लोक की ज्यांच्या घरी ब्रह्मकमळाचं फूल जे आहे ते उमलतं, आणि सगळेच त्या घरामधील व्यक्ती जेव्हा ब्रह्मकमळाचं फूल उमलतं तेव्हा खुश होत असतात, आणि त्याचबरोबर देवांचे आशीर्वाद त्या घरांवरती असतात असं म्हटलं जातं. कारण ब्रह्मदेवाच्या नाभीतून उमललेलं हे फूल आहे असं म्हटलं जातं. हे फूल जर उमलल्यानंतर आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपली मनातली मोठ्यात मोठी कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होते असं म्हटलं जातं. परंतु काही भागांमध्ये असं देखील म्हणतात की हे फूल उमलल्यानंतर ते 8 तास तोडायचं नसतं. जर तुमच्याकडे शिवलिंग असेल घरामध्ये तर तुम्ही त्या शिवलिंगावरती हे फूल जे आहे ते अर्पण करू शकता, जर नसेल तर ते तसंच राहू द्या. कारण रात्रीची वेळ असते आणि रात्रीच्या वेळी आपण झाडांना किंवा फुलांना हात लावत नसतो, मग त्याच्यामुळे काही भागांमध्ये हे फूल तोडून शिवलिंगावरती अर्पण पण केलं जातं, किंवा मग आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण अर्पण करू शकतो. आणि त्याचबरोबर हे फूल जेव्हा उमलतं तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या मनातील ज्या इच्छा असतात त्यासुद्धा आता लवकरच पूर्ण होणार आहेत. आणि त्याचबरोबर ह्या ब्रह्मकमळाचं ज्यांना ज्यांना दर्शन घडतं तेसुद्धा खूप नशीबवान मानले जातात. तर अशा पद्धतीने काल खूप जणांच्या घरी हे ब्रह्मकमळ जे आहे ते उमललेलं आहे. तर कुणाकुणाच्या घरी हे ब्रह्मकमळ उमललं नक्की कमेंट करून सांगा, आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचं काय केलं, तुम्ही त्याची कशी पूजा केली हे सुद्धा नक्की सांगा. आणि खरंच हे सर्व लोक खूप नशीबवान आहेत की तुमच्या घरामध्ये हे ब्रह्मकमळ जे आहे ते उमललेलं आहे. तर असं हे ब्रह्मकमळ ब्रह्माचा आशीर्वाद घेऊन येतं आपल्या घरामध्ये, आणि ते अशाच लोकांच्या घरी उमलतं ज्या घरावरती देवी देवतांचे आशीर्वाद असतात. आणि त्याचबरोबर हे जे ब्रह्मकमळ आहे ते जर आपल्या आसपास असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही. घराच्या मध्यभागी ब्रह्माचं स्थान मानलं जातं. तर जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल, सिटीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला बाहेर जागा नसेल ब्रह्मकमळ लावायला, तर तुम्ही घराच्या मध्यावरती सुद्धा हे ब्रह्मकमळ जे आहे ते लावू शकता, किंवा मग आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये सुद्धा हे ब्रह्मकमळ जे आहे ते लावू शकता. परंतु याला फूल येण्यासाठी खूप वाट बघावी लागते, आणि ते श्रावण महिना आला की मग थोडी थोडी सुरुवात होते कळी यायला, किंवा मग कळी उमलायला सुरुवात होते. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. थोडीशी माहिती होती ब्रह्मकमळाबद्दल, तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.